बाजूला मेश्राम आचार्य कुमार मेश्राम हे पण जागृत नागरिक म्हणजे सदस्य आहेत. तरी आपल्या पुढे हा विषय आणण्याचा प्रश्न असा आहे की केव्हा तरी 2018 मी कुठल्या तरी वर्तमानपत्रात वाचलं होतं की ऑल ओव्हर इंडियामध्ये नितीन गडकरी साहेबांनी 10,000 करोड रुपये मंजूर करून UP आणि बिहारमध्ये या दोन राज्यातील धार्मिक स्थळांना एक दुसऱ्यांना जोडायचा असा त्यांनी प्रकल्प राबविला होता. आणि त्या ठिकाणी बरंचसं काम आम्ही दिलं आहे डिटेल, बरंचसं काम संपत आलेलं आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या जिल्ह्याचे नितीन गडकरी मंत्री आहेत, त्या जिल्ह्याच्या मंत्र्यांनी आपल्या दिल्लीच्या मीटिंगमध्ये या सगळ्या लोकांना बोलावलं होतं आणि 1,000 करोड रुपये मंजूर केले होते. आणि त्याप्रमाणे ठराव NITने ठराव पर्यटन विभागाला पाठवला होता 2016 28/6/2016 तो ठराव पाठवला. त्याच्यानंतर मग जिल्ह्याची मीटिंग झाली पर्यटन समितीची, त्या पर्यटन समितीच्या मीटिंगने तो ठराव पास केला आणि त्यांनी पण मंजुरी दिली. आता ही सगळ्या प्रकारची मंजुरी दिल्यानंतर केंद्र शासनाचे अधिकारी इथे प्रत्यक्ष येऊन पाहून गेले तिने स्थळांना, परंतु सर्किट नावाची वस्तू नाही. इंडिव्हिज्युअल तीर्थस्थळांना पैसे वाटप करणं सुरू आहे, ते त्यांनी केलं त्यांच्या विकासाकरता, तो आमच्या काही त्याच्यात हे नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे की बा ते तिन्ही जे गावं आहेत, जसं ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही जर बुद्धिस्ट सर्किट केलं आहे, ते तिन्ही शहरं धार्मिक स्थळं एक दुसऱ्याला जोडायला पाहिजे, म्हणजे कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे. आणि ती कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय इथे रोजगार वाढणार नाही, आर्थिक सुबत्ता थोडी प्राप्त होईल, लोक मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी सगळ्या प्रकारे प्रवास करू शकतील. तीर्थखेळ तुम्ही तिथं शांतीवन ड्रॅगन पॅलेस आणि दिवसातून पाहू शकतो. म्हणजे NITने शासनाला इथपर्यंत कळवलं होतं की इथे 50 लाख लोक दरवर्षी येतात. इथे 5-star हॉटेल आहे, विमानतळ आहे, रेल्वे स्टेशन आहे, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध असताना आतापर्यंत ही फाईल कुठे गायब झाली, कुठे गायब आहे माहिती? मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली विचारलं पर्यटन विभागाला मुंबईच्या, त्याने आम्हाला लिहून पाठवलं की आमच्याकडे अशा प्रकारची कुठेही माहिती नाही. मी यासोबत तुम्हाला जे पत्रकं दिली आहेत जोडलेले आहेत ते या डिपार्टमेंटनी पाठवलेली पत्रकं आहेत. 1-6-9 पत्र आहे, 26-8 पत्र आहे, यांनी प्रस्ताव जे पाठवले ते आहे. आणि त्या सगळ्यात महत्त्वाची की हा जो सर्किट कसं असावं ते त्यांनी याच्यात ते दाखवलं आहे. हा जो प्रस्ताव केला होता त्याच्यात सर्किट कसं असावं हे त्यांनी नमूद केलं आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतरही जर प्रत्येक गोष्टी करता जर आमच्या समाजाला बौद्ध समाजात जर आंदोलन करावं लागत असेल तर ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणून आम्ही पहिल्यांदा शांततेच्या मार्गानेच आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. गडकरींना तसं निवेदन पाठवलेलं आहे, अजूनपर्यंत त्यांच्याकडून काही उत्तर आलेलं नाही. तेव्हापर्यंत आम्ही लोकजागरण साधारण 5-6 हजार हँडबुक छापणार, लोकालोकामध्ये वितरित करणार, पोस्टर बनवणार, बॅनर बनवणार, मध्ये विहारामध्ये वगैरे प्रत्येक विहारामध्ये संविधान चौकामध्ये अशा मोठमोठ्या ठिकाणी होर्डिंग लावू आम्ही. अशा प्रकारे आमचा प्रयत्न आहे. आपण याला जर थोडंसं चांगली साथ दिली तर हा विषय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकतो आणि या विषयाला न्याय मिळू शकतो अशी आपल्याला विनंती आहे.